इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण 4 हवा आणि हवामान. हवा एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो, तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो. उदाहरणार्थ थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी. हवामान हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना दिसतात. ही हवेची मुख्य अंगे आहेत. त्यांचा उपयोग हवामान सांगण्यासाठी केला जातो. एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान. हवेचे अनेक वर्षे निरीक्षण केले जाते आणि हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अंगे: तापमान, पृथ्वीच्या पृष्ठभागात सूर्यापासून उष्णता मिळते, त्यामुळे तिचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूपृष्ठाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते आणि क्रमाक्रमाने हवेचे थर तापतात. समुद्र सपाटीपासून जस जसे उंच जातो तस तसे हवेचे तापमान कमी कमी होत जाते. विषुव वृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते. हवेचा दाब: हवेला वजन असल्याने दाब निर्माण होतो, यालाच हवेचा दाब असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो, तो उंचीनुसार कमी होतो. वातावरणातील फरकामुळे हवेच्या दाबातही बदल होत असतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात, त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. वारे: जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेने वाहू लागते, यालाच वारा असे म्हणतात. हवेच्या कमी जास्त दाबातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरतो. आर्द्रता: वातावरणात बाष्प असते, ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणात जो दमटपणा असतो त्याला आर्द्रता म्हणतात. आर्द्रतेचे प्रमाण हे तापमानावर अवलंबून असते. वृष्टी: हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यात रूपांतर होते व ते पुन्हा पृथ्वीवर येते, यालाच वृष्टी असे म्हणतात. पाऊस, हिम व गारा ही सर्व वृष्टीची रूपे आहेत. हवेत सतत बदल होत असतो, तो सहजपणे जाणवतो. तर हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात. अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासून उंची, समुद्र सानिध्य, सागरी प्रवाह, पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे या सर्व घटकांचा हवामानावर परिणाम होतो. माहीत आहे का तुम्हाला, हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. बहुतांश सजीव सृष्टी पोषक हवामान असलेल्या प्रदेशात दिसून येते. सजीवांचा आहार, निवारा या बाबींवरही हवामानाचा परिणाम होत असतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण देखील हवामान नियंत्रित करते. विशिष्ट ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.